नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला मकर संक्रांत या सणाबद्दल काही माहिती सांगणार आहे कणभर तीळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा तिळगुळ घ्या गोडगोड बोला भारतीय सण म्हणजे केवळ रूढी परंपरा यांना जखडलेले उत्सव नाहीत तर ज्ञान विज्ञान निसर्ग आरोग्य यांचा तो एक अपूर्व मेळ असतो असाच एक वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांती हा भारताच्या प्रमुख सणापैकी एक आहे हा सण म्हणजे एकमेकांमध्ये स्नेह हो, प्रेम जिव्हाळा आणि एकोपा एक वाढवणारा आहे हा सण दरवर्षी चौदा किंवा पंधरा जानेवारीला साजरा केला जातो या दिवशी सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या सणाला मकर संक्रांती असे नाव पडले या दिवसापासून उत्तरायण सुरू होते व दिवस हळूहळू मोठा होऊ लागतो भारतीयांनी उत्तरायनात अधिक प्रकाश उष्णता यांचा लाभ होतो सूर्य म्हणजे शक्ती आणि आरोग्य अशी ही सांगड घालण्यात आल्याने या दिवसाला उत्सवाचा आनंदाचा दिवस म्हणून महत्व प्राप्त झाले आहे मकर संक्रांत हा सण वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने साजरा केला जातो भोगी संक्रांत आणि किंक्रांत अशा तीन दिवसात हा सण विभागलेला आहे भोगीच्या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी पावटा वांगी गाजर बोरे यांची मिश्र भाजी आहारात घेतली जाते संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या दिवशी लोक एकमेकांना तिळगुळ देतात व तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणतात संक्रांत हा खास करून स्त्रियांचा सण आहे संक्रांतीच्या दिवशी घरोघरी स्त्रिया हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करतात या दिवशी स्त्रिया एकमेकांना तिळगुळासोबत वान म्हणून एखादी भेटवस्तू देतात आरोग्याच्या दृष्टीनेही या सणाला खूप महत्व आहे जानेवारी महिन्यातील थंडीच्या दिवसात शरीर कोरडे आणि वृक्ष बनलेले असते त्वचेला आणि शरीराला स्निग्ध पौष्टिक आहाराची गरज असते म्हणून या प्रकारे शरीराला बळ आणि स्निग्धता देणारा पौष्टिक आहार घेतला जातो शरीरात स्निग्धता आणि उष्णता निर्माण व्हावी म्हणून तिळाचा आणि गुळाचा आहारात गुळाच्या आहारात जास्तीत जास्त वापर केला जातो संक्रांतीच्या दिवशी लोक काळे वस्त्र परिधान करतात कारण काळी वस्त्रे उष्णता शोषून घेतात संक्रांतीच्या काळात आकाश वेगवेगळ्या वेग रंगाच्या आणि आकाराच्या पतंगाने सजलेले असते या दिवशी पतंग ही प्रथा आहे सगळ्यांनी जिव्हाळ्याने स्नेहाने आणि स्वस्थ राहावे हीच मकर संक्रांती या सणाची शिकवण आहे आज संक्रांतीचा सण घेऊन आला नव चैतन्याची तिळगुळ घ्या बोला मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद